दुर्दैवाने माननीय जे आता प्रश्न विचारतायत त्याच माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने वॉटर ग्रीडचा खून केला आणि त्याचा मुद्दा पाडला, त्याच्यामुळे आता त्याच्या संदर्भात ते कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे मला माहिती नाही. पण आता आमच्या सरकारने हर घर जलच्या माध्यमातून जे मोदी साहेबांनी पैसे दिले आहेत त्यातनं योजना तर केलीच आहे, पण आता त्याला ऍडिशनल म्हणून आपण केंद्र सरकारला आता वॉटर ग्रीडलाही केंद्र सरकारने मदत करावी असा प्रस्ताव हा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी पाठव. मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी खर तर हे जसं उद्धवजी ठाकरे साहेब बोलतात एक फुल दोन हाफ, नेमकं मुख्यमंत्री कोण आहे, मंत्रिमंडळाचे निर्णय कोणी जाहीर करायचे, तिघांनी पण एकच कागद दोनदा तीनदा वाचून दाखवला आणि मुख्यमंत्र्याच्या आधी उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या निर्णयाची घोषणा प्रामुख्यानं केली. मला असं वाटतं त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव असावी. मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून उद्धवजी ठाकरे साहेबांनी सरकारने केला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. तुम्ही तो ओव्हरऑल मराठवाड्याचाच खून करण्याचा प्रयत्न करताय अशा प्रकारचा आरोप मी करेल. मराठवाड्यातील जनतेच्या आशा अपेक्षा आकांक्षाचा पूर्णपणे खून हे सरकार करतंय आताच असं मी स्पष्टपणे म्हणेल. मराठवाडा वॉटर ग्रीडचा जर विषय बघितला तर माझ्याकडे पेपर्स आहेत आणि या पेपर्समध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी सगळ्यात आधी पैठण येथील योजनेसाठी जून 2021 बैठकीमध्ये 285 कोटी रुपये मंजूर केलेले आणि नंतर गंगापूर वैजापूर तालुक्यातील 373 गावांना ग्रीड पाणीपुरवठा अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी 1075 हे जे एप्रिल 2022 उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारचा निर्णय तारीख चेक करा, जून 2021 आणि एप्रिल 2022 यावेळेस या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी पूर्णपणे निधीची तरतूद केली आहे. मोठी थाप या सरकारने मांडलेली आहे की मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी 14,000 कोटी रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केली. ही घोषणा जर बघितली त्याच्यातलं 50 कोटी रुपये सर्वेक्षणासाठी आहे, अजून सर्वेक्षण कुठेही पूर्ण झालेलं नाही, सर्वेक्षण सुरू झालेलं नाही आणि मग त्याच्यात 14,000 कोटीची तरतूद तुम्ही कोणत्या कामासाठी केली हा माझा छोटासा प्रश्न या मंत्रिमंडळाच्या बैठकीला आहे. मंत्रिमंडळाला 50 कोटी तुम्ही सर्वेक्षणासाठी तरतूद करताना 14,000 कोटी रुपयाची तरतूद झाली म्हणता ही हाप मराठवाड्यातील जनतेला आपण मारलेली आहे, कारण अजून सर्वेक्षणच झालं नाही तर 14,000 कोटी कोणासाठी देणार, कोणत्या कामासाठी देणार हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून एखादं ज्याला 30,000 कोटी लागतील किंवा 10,000 कोटी लागतील पण तो अजून कोणतंही सर्वेक्षण नाही, याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था सर्वेक्षण करतात, त्याची टेक्निकल माहिती घेतात, टेक्निकल मान्यता देतात, मग या सगळ्या बजेटला तरतुदीला मान्यता देतात. परंतु सरकार मराठवाड्यातील जनतेला वेळ समजते की काय 14,000 कोटीची तरतूद केली कशासाठी केली, कारण ही खोटी घोषणा या सरकारने केली. याच योजनेत एक छोटस काम मंजूर झालेलं आहे, हे सरकारने मला वाटतं करून दाखवावं. वैस्तरणा आणि मुकणे या प्रकल्पाला जोडणारं या मराठवाडा वॉटर ग्रीडमध्ये एक काम हे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेलं, या सरकारने हे छोटस काम जरी